टुनटुन उड्या मारणारी कॉईल बनवूया. याकरता पाहिजे 1.5 व्होल्टची बॅटरी, काही मॅग्नेट्स आणि 30 गेजची इन्सुलेटेड कॉपर वायर. पहिले आपण आपल्या बॅटरीवरती 20 वेळा आपली वायर फिरवून घेऊया. 20 फेऱ्या झाल्या की ह्याला आपण काढून घेऊ. वायरला सोडलं तर ती स्प्रिंगसारखी बाहेर निघेल अशी, पण आपण दोन्ही टोकं वापरून त्याला घट्ट बांधून टाकूया. आणि त्याची दोन्ही टोकं आपण ब्लेडच्या सहाय्याने सोलून घेऊ, म्हणजे इन्सुलेशन निघून जाईल. त्याचं एक टोक आपण बॅटरीच्या बेसपाशी चिकटवूया आणि खालती मॅग्नेट्स लावूया. आता कॉईल आपण बॅटरीवरनं घालूया आणि दुसरं टोक चिकटवलं की ती टनटन उड्या मारायला लागते. ह्याचं कारण आहे की ती इलेक्ट्रोमॅग्नेट बनते आणि खालच्या मॅग्नेट्सपासून दूर ढकलली जाते. जर का आपण मॅग्नेट्स वाढवली तर आता तर ती अजून जोरजोरात उड्या मारते, कारण आता अजून मॅग्नेट्स आहेत तिला लांब ढकलायला. आपण जर का खालचे मॅग्नेट्स विरुद्ध दिशेने लावले तर आता तर ती ओढली जाते त्यांच्याकडे. आपण ह्या मॅग्नेटच्या ऐवजी एक स्ट्रॉंग मॅग्नेट जर का लावलं आणि मग वायर चिकटवली तर ती इतक्या जोरात उडी मारते की ती बॅटरीच्या बाहेर जायचा प्रयत्न करते. ते बघा. हा आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिझमचा खेळ.